महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. उरणबोरी येथील रहिवासी रिक्षा चालक विशाल रोहिदास गावंड यांनी ग्राहकाचा सोन्याचा ब्रेसलेट परत केला. ठाणे येथील रहिवासी मंगेश ठाणकर व सूचना ठाणकर यांना रिक्षा चालक विशाल गावंड याने उरण नागाव येथील माऊली हॉल येथे सोडले. त्यांच्या नकळत हाताचा सोन्याचा ब्रेसलेट रिक्षात पडला. ही बाब रिक्षा चालक विशालला चारफाटा रिक्षा स्टँड येथे आल्यावर कळले. विशाल याने सोशल मीडियातून ही बाब प्रसिद्ध केली. याची माहिती ठाणकर यांना मिळताच रिक्षा चालक विशाल यांच्याशी संपर्क साधून ब्रेसलेटचे वर्णन सांगितले. विशालने वर्णन बरोबर असल्याची खात्री करून 1.5 तोळ्याचा ब्रेसलेट मंगेश ठाणकर व सूचना ठाणकर यांना परत केले. यावेळी मनसे रिक्षा युनियन अध्यक्ष दिनेश हळदणकर उपस्थित होते. रिक्षा चालक विशाल रोहिदास गावण यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून उरण मराठी पत्रकार संघातर्फे फुल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. नवी मुंबई येथील महापे चेकपोस्ट येथे चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये गुटख्याच्या 30 मोठ्या गोण्या आढळल्या. या गुटख्याच्या 30 मोठ्या गोण्यांसह टेम्पो सुद्धा जप्त करण्यात आला आहे. या अनुषंगाने तपास करत असताना सदर गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी गुजरात येथून मागवून त्याची ठाणे नवी मुंबई मुंबई व रायगड परिसरात वितरण करत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रगतीकरण पथकाने डोंबिवली परिसरातील पलावा सिटी व पिंपळेश्वर मंदिर जवळून आयशर कंटेनर व टेम्पो गुटख्यासह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 99,78,264 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे नवी मुंबई रायगड मुंबई व ठाणे परिसरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. उरण समाचाराचे संपादक स्वर्गीय अतुल पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन उरण तालुका मराठी पत्रकार संघ कार्यालयात करण्यात आले. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार, उरण उत्कर्ष समिती अध्यक्ष गोपाळ पाटील, उपजिल्हा प्रमुख नरेश राहळकर, उरण डॉक्टर वेलफेअर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर सत्या ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप पाटील, उरण तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष घनश्याम कडू, अतुल पाटील यांचे चिरंजीव पत्रकार आशिष पाटील, जगदीश तांडेल, विरेश मुळखरकर, दिलीप कडू, पंकज ठाकूर, सुयोग गायकवाड, पूजा चव्हाण, रमेश थळी आदी उपस्थित होते. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण. उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सुपुत्र शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणारा यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात आला. सदर पुरस्कार वांद्रे मुंबई येथील रंगशारदा सभागृहात पर्यटन व महिला बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख 1,11,000 रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षक विभागाचे सचिव रणजित सिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.